बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, ताणतणाव, अपुरी झोप इत्यादींमुळे ॲसिडिटीचा त्रास होत असतो. परंतु सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा पचनाच्या वेगवेगळ्या समस्या या डोकेवर काढत असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो, अपचन होत असतं, वारंवार ॲसिडिटीसुद्धा या पावसाळ्यामध्ये अनेकांना होत असते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खास असा एक घरगुती उपाय घेऊन आले आहे. फक्त एक चमचा पावडर तुम्हाला खायची आहे. ती कशाची आहे आणि कशा पद्धतीने त्याचा सेवन करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी फ्रेंड्स, ॲसिडिटीमुळे आपल्याला अपचन होतं, गॅसेस होतात, उलट्या होत असतात, तसेच छातीमध्ये जळजळ होते, करपट ढेकर येतात, कधीकधी पोटामध्ये मळमळ होते, भयंकर पोटदुखी होते, कंबरदुखीचा त्रास देखील यामुळे होत असतो, डोकेदुखीचा त्राससुद्धा होत असतो. परंतु हे सर्व त्रास आपल्याला ॲसिडिटीमुळे होतात. परंतु ॲसिडिटी होण्याचं मुख्य कारण असं की आपल्या शरीरामध्ये पित्ताचं, आम्लाचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत असतो. आणि म्हणूनच फ्रेंड्स, आजचा हा उपाय तुमच्यासाठी खास ठरणार आहे. सो उपायाला वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला ही पावडर बनवण्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे बडीशेप. फ्रेंड्स, बडीशेपमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम इत्यादी खूप सारी खनिजे असतात जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. बडीशेप रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा मदत करत असते आणि या सर्वांसोबतच पचनशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा बडीशेप फायदेशीर ठरत असते. आपल्याला पोटामध्ये जर गॅसेस होत असतील तर जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ली तर त्यावरती आराम हा पडत असतो. आणि नेहमी आपल्याला जेवणानंतर बडीशेप खायला दिली जाते कारण ती पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. फ्रेंड्स, दुसरा पदार्थ आपण घेणार आहोत ते म्हणजे धने. धनेसुद्धा पचनाच्या समस्येवरती अतिशय उत्तम मानले जातात. धने अतिशय पाचक असतात, उष्ण प्रकृतीचे असतात आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे मानले जातात. खूप सारी खनिजे या धन्यामध्ये असतात, विटॅमिन्स असतात, त्यामुळे पचनासाठी, पोटाच्या कुठल्याही समस्येसाठी धन्याचा वापर करणं हे उत्तमच. फ्रेंड्स, तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ आपण घेणार आहोत ते म्हणजे जिरं. जिरेसुद्धा पोषक तत्वांनी युक्त असं आहे आणि पचनाच्या, पोटाच्या समस्यांवरती ते जुन्या काळापासून अतिशय त्याचा वापर केला जातो. तर फ्रेंड्स, पचनशक्ती सुधारण्याचं काम करत असतं, आपल्या आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी जिरं फायदेशीर ठरत असतं. जिरामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात जे पोटांच्या समस्येसाठी अतिशय फायदेशीर ठरत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, एका बाऊलमध्ये एक चमचा बडीशेप, एक चमचा धणं आणि एक चमचा जिरं असे हे तीन पदार्थ एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि ते ग्राइंडरमधून कुटून कुठल्याही साह्याने त्याची व्यवस्थित पावडर तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ही तयार झालेली पावडर आपल्याला सेवन करायचे आहे. फ्रेंड्स, जेवणानंतर तुम्ही डेली एक चमचा या पावडरचं सेवन करायचं आहे. तुम्हाला जुन्यातली जुनी ॲसिडिटी, वारंवार ॲसिडिटी, पित्ताचा त्रास होत असेल, पावसाळ्यामध्ये सुद्धा अपचनाचा, पोटाच्या समस्या असतील तर मात्र तुम्ही हा उपाय करायला हरकत नाही. हा उपाय जर केला तर नक्कीच त्यावर तुम्हाला फायदा हा मिळणार आहे. तर फ्रेंड्स, हा अगदी सोपा आणि सहजासहजी करता येण्यासारखा उपाय आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही, आरोग्यावर होणार नाही. तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा आणि ॲसिडिटीच्या समस्येला बाय बाय करा. पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. धन्यवाद.